हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बनवणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपले दुधी भोपळ्याचे पौष्टिक पराठे। अगदी हे मुलांसाठी बनवायला अगदी खूप छान आहेत आणि हे हेल्दीसुद्धा आहेत। आता शाळा पण सुरू होत आहेत, त्याच्यामुळे मुलांनाही डब्यामध्ये द्यायला पण अगदी छान आहेत। किंवा आपण नाश्त्यालासुद्धा आपण हे अशा प्रकारचे पराठे बनवू शकतो। आणि हे मी दोन प्रकारे मी दाखवलेले आहेत। हा सिंपल आपला साधा गोल लाटून हा पराठा आहे आणि हा आपण चौकोनी पराठा आहे, तो पण कसा बनवायचा आहे तो ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग बघूया आपण दुधी भोपळ्याचा पराठा कसा बनवायचा आहे ते। आज आपण हेल्दी दुधी भोपळ्याचा आपण पराठा बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी एक कप दुधी भोपळा जो आहे तो किसून घेतलेला आहे, सालं काढून त्याचं किसून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण 2 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालायचं आहे। बेसन घातल्याने आपले खूप छान असे खुशखुशीत अगदी पराठे बनतात। त्याच्यानंतर मी 1 टेबलस्पून हिरवी मिरची, आलं, लसूण हे असं बारीक कुटून घेतलेलं आहे, त्याच्याने अगदी टेस्ट येईल। 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालूया किंवा आपल्या आवश्यकतेनुसार आपण घालू शकता। 1/2 टीस्पून आपण हळद घालणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे। मी साधारणपणे 1 टीस्पून घातलेलं आहे आणि 2 टेबलस्पून आपण कोथिंबीर अशी धुवून बारीक चिरून घालायची आहे। आणि जरुरतनुसार आपण पाणी घालून ह्याचं घट्ट पीठ असं मळून घ्यायचं आहे। आता आपण हे पीठ मळून घेऊया। आपलं पीठ आता मळून झालेलं आहे, थोडं आपण हे घट्टच मळायचं आहे कारण का दुधीचं आपलं हे स्वतःचं पाणी पण सुटतं त्याच्यानंतर, नाहीतर हे सैल होऊ शकतं। आता हे मी घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे आपण 5 ते 7 मिनटं झाकून बाजूला ठेवायचं आहे। मळलेल्या पिठाचे मी असे हे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे। आता 1 गोळा आपण पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हा लाटून घेऊया आपण। एकीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। मी हा लोखंडाचा तवा घेतलेला आहे। जर आपल्याला पाहिजे तर आपण नॉनस्टिकचा तवा पण घेऊ शकतो, पण लोखंडाच्या तव्यावरती आपण पराठे बनवले तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे। पराठा आपला हा सिंपल याच्याप्रमाणे लाटून झालेला आहे। तवा पण चांगला तापलेला आहे, त्याच्यावरती आपण हा पराठा घालूया। आता अजून एका प्रकारे मी हा दाखवणार आहे पराठा कसा लाटायचा आहे ते। 1 गोळा घेतलेला आहे, तो आपण पिठाच्या ह्याच्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि हा थोडा लाटून घेऊया। हा थोडा मी लाटून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण थोडं तेल घालूया, तेल थोडं पसरवून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण थोडं फोल्ड करून घेऊया। आपला हा घडीचा पराठा पण असा होऊ शकतो। आणि आता हा लाटून घेऊया। तव्यावरचा पराठा आपण हा उलट करून घेऊया। पराठा उलट केलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल घालूया आणि दोन्ही बाजूंनी छान तेलावरती खमंग असा भाजून घेऊया। आपला हा दोन्ही अगदी बाजूंनी छान असा खमंग असा भाजून झालेला आहे पराठा, तो आता आपण उतरवून घेऊया। आपण हा चौकोनी असा पराठा लाटून घेतलेला आहे, हा सुद्धा आपण भाजून घेऊया। पराठा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। पराठा आपण आता उलट करून घेऊया। त्याला पण वरतून आपण तेल लावूया आणि छान असा दोन्ही बाजूंनी असा खमंग असा भाजून घेऊया। पराठा आता मी उलट केलेला आहे आणि तेलावरती असा हा भाजून घेऊया आपण। दुसरा पराठा पण भाजून झालेला आहे, हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि अशा प्रकारे सर्व आपण पराठे बनवून घेऊया। आपले पराठे आता बनवून तयार आहे। आपण त्याला वरतून साजूक तूप म्हणा किंवा बटरसुद्धा आपण लावू शकतो आणि मग सर्व करू शकतो हे अशा प्रकारे।
आपण हे लौकीचे म्हणजेच दुधी भोपळ्याचे पराठे कसे बनवायचे ते बघितलेले आहेत। मी तुम्हाला दोन प्रकारे दाखवलेले आहेत। हा साधा सिंपल आपला हा गोल पराठा आहे आणि हा घडीचा म्हणजे चौकोनी पराठा आहे, हे आपण बघितले आहे। आणि हे इतके टेस्टी लागतात, अगदी बनवायला पण अगदी सोपे आहेत। हे आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर पण आपण हे सर्व करू शकतो। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।